मंगळवेढा न्यायालयाच्या आवारात पांडुरंग बिराबणकर राहणार तळसंगी वय 37 या ट्रॅक्टर चालकावर डोळ्यात मिरचीपूट टाकून जीवघेणा चाकू हल्ला केल्याप्रकरणी रामचंद्र कोंडीबा पुजारी राहणार दामदर्डी याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की 3 मार्च 2017 रोजी एका दुचाकीवर ट्रॅक्टर अपघातात फिर्यादी रामचंद्र पुजारी राहणार दामदर्डी यांचा मुलगा संकेत वय 16 याचा मृत्यू झाला होता. संकेत मित्र निखिल जाधव सह माचनूर येथे 10वीच्या निरोप समारंभासाठी दुचाकीवरून जात होता. यावेळी पांडुरंग बिराबणकर राहणार तळसंगी यांच्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली, यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामचंद्र पुजारी यांनी न्यायालयात गुन्हा नोंदविला. या खटल्याची सुनावणी मंगळवारी मंगळवेढ्यातील सहदिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी RB नडकदल्ली यांच्या समोर होती. यावेळी न्यायालयाच्या आवारात खोली क्रमांक 7 समोर आरोपी पांडुरंग बंडगर आणि फिर्यादी रामचंद्र पुजारी समोरासमोर आले. मुलाच्या मृत्यूचा राग मनात असणाऱ्या पुजारी यांनी बंडगर यांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि अचानक अंगावर चाकूने वार केले. या हल्ल्यात आरोपी पांडुरंग बंडगर हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या पुजारी यांना ताब्यात घेतले आहे. स्पर्धा परीक्षेसाठी सोलापुरातील एकमेव सेंटर ड्रीम फाउंडेशन अंतर्गत ड्रीम IAS सेंटर, आत्मविश्वास धाडस वाढवणारा कोर्स, मी यशस्वी होणारच, तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, IPS आणि IAS अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, सर्व काही एकाच छताखाली. काशीनाथ भटगुंगी सरांचे ड्रीम IAS सेंटर. संपर्क 98994383888 आणि 84485920.